इंटरनॅशनल रिलेशनचा हा आपला पंधरावा भाग आहे बा इमॅन्युअल वॉलस्टीन या अभ्यासकाची आपण थोडीशी चर्चा करूया पहा एकोणीसशे तीस ते एकोणीस असा साधारण त्यांचा कालखंड आहे एकोणीसशे तीस ते दोन हजार एकोणीसपर्यंत आत्ता अगदी आणि मुख्यतः सोशॉलॉजिस्ट आहे आणि त्याच्यातून काही सिद्धांत जे मांडले ते आपण इंटरनॅशनल रिलेशनमध्ये वापरतो किंवा त्यांनीसुद्धा त्याच्यावर काही भाष्य केलेलं आहे मुख्यतः जो यू पी एस सीला आपल्याला प्रश्न म्हणून विचारला पॉलिटिकल सायन्सच्या लोकांना प्रश्न विचारलेला होता बा की वर्ल्ड सिस्टीम अप्रोच जो आहे इमॅन्युअल वॉलस्टिनचा वर्ल्ड सिस्टीम अप्रोच जो आहे तो काय होता आणि त्याच्याविषयीचे प्रश्न मुख्यतः वर्ल्ड सिस्टीम एक जागतिक व्यवस्था आहे असे तीन त्यांचे वॉल्यूम आलेले होते बा मॉडर्न वर्ल्ड सिस्टीम चौऱ्याहत्तरमध्ये किंवा ऐंशीमध्ये ब्याऐंशीमध्ये तीन वॉल्यूममध्ये त्यांनी सगळी चर्चा केलेली होती मॉडर्न वर्ल्ड सिस्टीम त्यामुळं वर्ल्ड सिस्टीम एकच व्यवस्था आहे भांडवली जगाची जी आहे भांडवलशाही निर्माण केलेली नऊ मार्क्सवादी असणाऱ्या न्यू मार्क्स ज्यांना म्हटलं त्याच्या डिपेंडन्सी थेरीचा काही प्रभाव आहे त्यांच्या सगळ्या याच्यावर किंवा काही अभ्यासानं सांगितलं की ते ॲनल स्कूल आहे हिस्ट्रीमधलं जे आहे त्या ॲनल स्कूलच्या फर्नर ब्रॉडेल एकोणीसशे दोन ते पंच्याऐंशी ब्रॉडेलचा विचाराचा प्रभाव आहे त्यांच्यावर <coughs> ब्रॉडेलनं मांडलेल्या कल्पना आणि त्याच्यावरनं यांनी काही गोष्टी स्वीकारलेल्या ऍनल स्कूलची वेगळीच आपल्याला चर्चा करता येऊ शकते की काय प्रकारचे आर्ग्युमेंट्स आलेली जी आहेत ती त्यामुळे डिपेंडन्सी थिअरी आहे अवलंबित्व जे आहे त्यात ते पेरीफेरी कोर जी यांनी पण स्वीकारलेली भाषा जी आहे एमएन वॉलोस्टनच्या ह्याच्यामध्ये इंटरनॅशनल डिव्हिजन ह्या कशा झालेल्या आहेत त्यांचं म्हणणं आहे कोर आणि पेरीफेरी गाभ्याचे घटक आणि पेरीफेरीचे घटक जे आहेत कोरला कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅपिटल होतं का गाभ्याला जे लोकं असतात ते आणि सोफिस्टिकेटेड पद्धतीने ते दे सगळं होत असतं का भांडवल तिथून येत असतं का आणि पेरिफेरीवर असणारे लोक हे फक्त रॉ मटेरियल पुरवणारे आणि कमी याच्यात गोष्टी करून देणारे अशा असतात का त्यांचं चीप लेबर असतं का आणि ते सगळं मॅन्युपुलेट होत असतं का कोर पेरीफेरी जे आहे ते त्यामुळं या सगळ्यातली फंडामेंटल कॉन्ट्राडिक्शन जी आहे पेरी याच्यामुळं एकदा भांडवली व्यवस्था नष्ट होईल का किंवा त्या डिमाईस होईल का अशी चर्चा साधारण त्यांनी या वर्ल्ड सिस्टीम थेरीमध्ये केलेली आहे राईज अँड डिक्लाईन ऑफ कोर हे जे सगळे असतील सुरू भांडवली याच्यामधले डॉमिनंट पॉवर ज्याला म्हणलेलं आहे या सगळ्या जाणार आहेत दोन हजार तीनमध्ये त्यांनी तसं पण लिहिलं पण की यू एसचा डिक्लाईन झालेला आहे का शीतयुद्धाच्या नंतर आणि मग त्याचा अभ्यासच त्यांनी सगळं दाखवून दिलेलं आहे म्हणजे पहिल्यांदा नेदरलँड कसे पॉवर होते मग यु के कशी झाली मग यू एस आता आहे आणि यू एस परत कसे डिक्लाईनला गेलेले आणि नवीन प्लेयर्स कसे त्याच्यामध्ये यायला लागलेले आहेत पण या सगळ्या ज्याच्यामध्ये इन्कम इन आहे सोशल अनरेस्ट आहे किंवा इम्पेरिस व्हॅल्यू सिस्टीमचा परत एकदा उठाव आहे का या अर्थानंही आपल्याला एम वॉलोसमची वर्ल्ड सिस्टीम थेरी ही महत्त्वाची आहे त्यांचं आर्ग्युमेंट काय नेशन स्टेट हे युनिट म्हणून स्वीकारलं तर त्याला एक अडचणी येणार राज्य संस्था आणि राष्ट्र राज्य यांचा विचार करताना तुम्ही कोणती प्रमाणकं निर्माण करता ॲनल स्कूलनं वेगळ्या प्रकारचा विचार केलेला आहे तसा आपल्याला करता येऊ शकतो का आणि मग तसा केल्यानंतर काही वेळेला सेमी पेरीफेरी म्हणलेला घटक जो सेमी पेरीफेरी पेरीफेरी किंवा ज्याला कोर एलिमेंट या तिघांच्या संदर्भामध्ये आपण वो ही भांडवली व्यवस्था उभी राहिली पण याच्या प्रायमरी आणि फंडामेंटल कॉन्ट्राडिक्शनने हे नष्ट होईल असं यांना एमॅन्युअल ऑलस्टनंना वाटतं इमॅन्युअल वॉलस्टीनच्या पुस्तकांच्या ह्याच्यामध्ये जिओ पॉलिटिक्स अँड जिओ कल्चर हे महत्त्वाचं पुस्तक आहे एक्क्याण्णवमध्ये आलेलं डिक्लाईन ऑफ अमेरिकन पॉवर दोन हजार तीनमधला आहे त्याच्या आधी म्हटलं जसं मॉडर्न वर्ल्ड सिस्टीम हे त्यांचं सा महत्त्वाचं रायटिंग आहे हिस्टॉरिकल कॅपिटलिझम हे सुद्धा आलेलं महत्त्वाचं पुस्तक lift, today, जे आहे आफ्टर लिबरलिझम काय आहे लिबरल नंतर काय किंवा अगदी आत्ता प्रकाशित झालेलं आत्ता प्रकाशित झालेलं द ग्लोबल लेफ्ट येस्टरडे टुडे टुमोरो म्हणजे कंटिन्युअसली या आपल्या दृष्टीने इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीनं आर्ग्युमेंट्स करणारा महत्त्वाचा अभ्यासक म्हणून इमॅन्युअल वॉलस्टीन आहे वॉलस्टीनची एक अशी व्यवस्था आहे मॅन्डेलसारख्या अभ्यासकांनी परत त्याच्या आधारे काही मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे मॅन्डेलचा राईट आर्ग्युमेंट पण भिन्न भिन्न प्रकारचे आहेत पण वॉलस्टीननं साधारणतः वर्ल्ड सिस्टीम थेअरी जी आहे ते ब्रॉडेलसारख्याच्या प्रभावातून कशाप्रकारे मांडले आणि त्याचा कोरला गाभ्याच्या घटकांवर काय म्हणजे हे काय परिणाम झाला आणि ते डिक्लाईनला काही जाईल या सगळ्याची थोडक्यात चर्चा वॉलस्टीननं केली आहे त्यामुळे इमॅन्युअल वॉलस्टिन आपल्या दृष्टीनं महत्त्वाचा विचारवंत आहे